विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। विटे शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी या झालेल्या घटनेचा निषेध नोंदवच्या निमित्तानं उद्या रविवारी सकाळी 9 ते 12 हे विटा शहर कडकडीत बंद पाळून या विषयासाठी आमची पाठिंबा आहे ही भूमिका करण्याचं ठरवलेलं आहे। मी विटे शहरातील सर्व व्यापारी बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांना पण या निमित्तानं आवाहन करतो की ह्या निषेधार्थ घटनेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जागृतपणे उद्या 9 ते 12 तीन तास पूर्ण विटा शहर बंद ठेवावं असं आव्हान या निमित्तानं मी व्यक्त। गेले कित्येक दिवस आपला खानापूर तालुका हा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनत आहे। ज्या वेळेला आंदोलन होत असतात त्यावेळेला तिथं काहीतरी काळेबेर होत असतं, म्हणूनच लोक रस्त्यावर येत असतात। आणि काल परवा तर कहरच झाला। मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या वरती हल्ला झाला आणि ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पत्रकार कालपासून इथं उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत। आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, आपल्या सर्व सुखाच्या दुःखाच्या सर्व बातम्या आपल्या सर्व पाहुण्यापर्यंत सर्व गटवापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे हे पत्रकार मंडळी आहेत। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे हे पत्रकार बंधू आहेत। आणि आज रोजी ह्या पत्रकारावरच जर हल्ला होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक काय सुरक्षित राहील असं वाटत नाही आहे। बरं, या पत्रकारांनी देखील केलं तरी काय, जी आपण येरळामाई, आपण येरळा नदी म्हणत नाही, आपण येरळामाई म्हणतो, त्या येरळामाईला उघडं नागडं करायची भूमिका काही गावगुंडांनी घेतलेली आहे आणि अशा भूमिकेला कुठेतरी आळा बसावा म्हणून काही पत्रकार असतील, काही सामाजिक संघटना असतील, अशा संघटना जर कुठं तहसीलदार प्रांत यांना निरोप देत असतील, मेसेज देत असतील आणि तोच मेसेज जर त्या संघटनेला या अधिकारी वर्गाने जर पुढं फॉरवर्ड करून अशा कार्यकर्त्यांना जर मारहाण होत असेल तर ही अतिशय निंदनीय आणि दुःखद घटना आहे। येणाऱ्या काळामध्ये जर आपण याच्यावर आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांना बाहेर पडणं देखील मुश्किल होईल। त्यामुळं आज हा जो पत्रकारांनी लढा सुरू केलेला आहे याला सर्व आम्ही व्यापारी संघटना असतील, राजकीय संघटना असतील, दादा असतील, आता त्यांच्याशी चर्चा झाली, यांनी पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे। नुसता पाठिंबा देऊन नाही तर उद्या सकाळी रविवारी 9 ते 12 तीन तास संपूर्ण विटा कडकडीत बंद ठेवून आमचा सर्व समाजाचा, सर्व घटकांचा, सर्व राजकीय पक्षांचा, सर्व सामाजिक पक्षांचा या पत्रकारांना पाठिंबा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, अन्यायाविरुद्ध तुम्ही कायम आवाज उठवत राहा। आम्ही सर्व मग सर्व ताकदीनिशी आम्ही आपल्याबरोबर आहोत। तसेच दादा, दुसरा एक विषय असा आहे की तहसीलदारांच्या वरती आणि प्रांतांच्या वरती त्यांनी केलेल्या कृत्यावरती जर गुन्हा दाखल नसेल होत तर मग सर्वसामान्यवरती का गुन्हा दाखल होतोय, हा देखील या निमित्तानं प्रश्न पडतोय। पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चौकशी करून गुन्हा दाखल करतो, मग चौकशी करून सर्वसामान्यांच्यावरती कधी गुन्हा दाखल होतो का, हा प्रश्न पडतोय सर्वसामान्यांना। सर्वसामान्यांच्या विरोधात जर तक्रार घ्यायला गेले तर लगेच तक्रार घेतली जाते। आता काल परवा राणेंच्यावरती तक्रार झाली, नवाब मलिकांच्यावरती तक्रार झाली, मग यांची चौकशी करून तक्रार झाली का नोंद, मग यांची तक्रार जर लगेच होत असेल तर मग आमचं मागणी असं, पत्रकारांचं म्हणणं असं आहे की मग हे तहसीलदार आणि प्रांत काय, हे काय कोण राजे महाराजे लागून गेलेले आहेत का, कोण राष्ट्रपती लागून गेलेले आहेत का, मग यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि मग तुम्ही चौकशी करा, चौकशी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई करा, नाही निष्पन्न झाले तर पुन्हा माघारी करा, ही रास्त मागणी घेऊन हे पत्रकार सर्व बसलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जर असे काही आडेल टट्टूची भूमिका घेणार असेल तर मग उद्या आम्ही शांततेच्या मार्गाने तीन तास
विटा बंद ठेवतोय, येणाऱ्या काळामध्ये मग आम्ही आमच्या स्टाईलमध्ये परत रस्त्यावर उतरू। आणि आम्हाला 100% खात्री आहे, दादांनी देखील आता सांगितलेलं आहे की हा लढा येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र करू। आणि माझे सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वच सामाजिक संघटनांना विनंती आहे की आता करो या मरो, ह्या परिस्थितीमध्ये आपली तालुके जे आलेले आणि त्यामध्ये आता ही पत्रकार होत जर अशी परिस्थिती येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या आमच्यावर ही वेळ येऊ नये असं वाटत असेल तर या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सर्व ताकदीनिशी सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण पत्रकारांच्या मागे उभा राहायचं आहे।